जनतेची ही गरज लक्षात घेऊन शिरवणे गावचे सुपुत्र आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांच्या माध्यमातून शिरवणे परिसरामध्ये लवकरच उच्चस्तरीय जलकुंभ उभारण्यात येणार आहे। या कामाचा शुभारंभ नुकताच शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला। या सोहळ्याला शिवसेनेच्या नेत्यांसह महाविकास आघाडीचे नेतेही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। यामध्ये राष्ट्रवादीचे प्रभारी प्रशांत पाटील, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल मोरे, नवी मुंबई राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे, काँग्रेसचे नेते संतोष शेट्टी, समाजसेविका सुजाता सुतार, प्रतिमा सुतार, शिरवणे गावातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उच्चस्तरीय जलकुंभ उभारणीच्या कामामुळे खऱ्या अर्थाने आता नवी मुंबईचा विकास होईल। शिरवणे गाव व प्रभाग क्रमांक 89, 81 आणि 80 मधील नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळण्यास मदत होणार आहे। त्यामुळे येथे राहणाऱ्या सर्व रहिवाशांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता। त्यातच शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांचा जन्मदिवस असल्याने माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार, समाजसेविका सुजाता सुतार, प्रतिभा सुतार आणि प्रभागातील जनतेने विजय नाहटा यांचा भव्य सत्कार केल्याने या सोहळ्याला खऱ्या अर्थाने चार चांद लागले। नाहटासाहेब आपल्याला उदंत आयुष्य देव, आपण सदैव आपला कृपा आशीर्वाद आणि मार्गदर्शन सर्व नरेंद्रभाई घरातील कार्यकर्त्यांना मिळो। आपण जीवनात पाहिलेली सर्व स्वप्न सत्यामध्ये साकार होत हीच शिवछत्रपतींची आई जगदंबेची आई एकविरेच्या चरणी विनम्र प्रार्थना। ज्ञानेश्वर सुतार यांनी गेल्या 5 वर्षापासून प्रभागातील अनेक विकास कामे केली आहेत। उच्च स्तरीय जलकुंभाच्या कामामुळे जनतेला मुबलक पाणी मिळणार आहे। त्याचबरोबर ज्ञानेश्वर सुतार यांनी केलेल्या विकास कामांमुळे शिरवणे गावातील जनता आज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली असल्याचे शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी सांगितले। या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम झाले, त्यात आनंद देणारा हा कार्यक्रम आहे। आमचे सन्माननीय ज्ञानेश्वरजी सुतार यांनी पाठपुरावा करून सन्माननीय मीराताई पाटील यांच्या या वॉर्डमध्ये 32 लाख कपॅसिटीचा जलकुंभचं भूमिपूजन आज या ठिकाणी केलं। सुमारे 8 कोटी रुपयाचा खर्च याला येणार आहे। परंतु ही सगळी कामं जी आहेत याच्यामुळे शिरवण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आणि या कामासाठी अतिशय सातत्यानं वर्ष 1.5 वर्ष ज्ञानेश्वर सुतार यांनी जो पाठपुरावा केला त्याच्याबद्दल या सगळ्या कामाचं श्रेय मी त्याला आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या मीराताई पाटील या दोघांना देतो। हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, चांगल्या प्रतीचं होईल याचं पाहणी ही पाहण्याची जबाबदारी सगळ्या या लोकप्रतिनिधींची आहे। मात्र हे खूप मोठं काम, पुण्याईचं काम, पाणी देणं म्हणजे पाणीदान म्हणजे मोठं दान आहे। हे काम ज्ञानेश्वरनी केलं त्याच्याबद्दल त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याच्या हातून येणाऱ्या काळामध्ये देखील अशाच प्रकारचं काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये या इथल्या दोन्ही सीट
शिरवण्याच्या या महाआघाडीकडे जातील याच्याबद्दल आम्हाला 100% खात्री आहे। शहराचे महापौर शिरवणे गावामध्येच राहत आहे, मात्र येथील नागरिकांना मूलभूत पाणी मिळावे याकरिता उभारण्यात येणाऱ्या उच्चस्तरीय जलकुंभला राजकीय षड्यंत्रापोटी विरोध केला जात होता, मात्र जनतेने ठेवलेला विश्वास आणि पाठिंबामुळे आज या कामाचा शुभारंभ झाला असल्याची भावनिक प्रतिक्रिया माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांनी व्यक्त केली। निवडून आलो ना तेव्हा वार्ड मध्ये अशी परिस्थिती होती की पाण्याचा भरपूर मोठा प्रॉब्लेम होता। माझ्याकडे एकच ध्येय होतं का हा पाणी लोकांपर्यंत कसा पोहोचला जाईल, कारण मी बघतो नेरूळमध्ये इतर एरियामध्ये पाण्यामध्ये कोणी असा गुंतलेला नव्हता, पण शिरोणे गावामध्ये अशी परिस्थिती होती की पाण्याच्याच मागे लागायला लागायचं, कारण पाणी नाही तर मुलांना शिक्षण नाही अशी परिस्थिती। आता पाणी येईल त्याच्यानंतर महिला वाट बघत राहायच्या, तासून तास वाट बघत राहायच्या का आता आपला पाणी चुकला तर कुठे जाऊ शकत नाही आणि पाणी नाही म्हणजे घरचं सगळं संपूर्ण डिस्टर्ब। अशा परिस्थितीत आल्यानंतर पहिला ते मी विषय घेतला का मला इथं जलकुंभ बनवायचं आहे, पण जलकुंभ बनवणं तर जागाचा प्रश्न आला, जागेचा प्रश्न आला तर बाजूला बघितले तर ही जागा आहे, पण ही हा वार्ड मीराताईचा होता तेव्हा मीराताईला सांगितलं असं असं प्रॉब्लेम आहे तर तुमच्या या वार्डमध्ये मी प्रश्न मांडतो, तर तिने सांग ठीक आहे तर विषय घेतल्यानंतर हा मैदा हे आहे ग्राउंड आहे, ग्राउंड म्हणजे गार्डन आहे, गार्डनचा प्रश्न वेगळाच असतो, पण आम्हाला बनवायचं होतं पण त्या टाकीवरच बनवायचं जे जलकुंभ आहे ना त्याच्यावर, पण त्याच्यावर बनवू शकत नाही। मग बाजूची जागा आम्ही मागणी केली जागेची, बाजूची जागेची मागणी केल्यानंतर जी पूर्वीची टाकी आहे ती पुन्हा गार्डनला देण्यात यावी हा पण प्रश्न तिथं होता, मग त्यामुळं त्यांनी मान्य केलं गावात नवीन टाकी तुम्ही तयार करताय पण त्याची बाजूची जागी पुन्हा गार्डनला तुम्हाला ती जागा स्वाधीन करायला लागेल, ते मान्य करून मग त्यांनी हे मान्य केलं आणि आता खाली 14 लाख लिटर आणि वरती 18 लाख लिटरची टाकी मंजूर झालेली आहे, उच्चस्तरीय जलकुंभ आणि भूमिगत जलकुंभ असं आहे। आणि हाच जो प्रॉब्लेम आहे हा गावामध्ये आहे, पुन्हा गावामध्ये एक टाकी आहे पाण्याची टाकी आहे जलकुंभ आहे ते कमी क्षमतेचं आहे म्हणजे 4 लाख लिटरचंच आहे, त्याला तोडून तिथं एक भूमिगत जलकुंभ बनवायचं आहे असं मोठं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं म्हणजे आपल्याला म्हणजे याला मिळालेलं आहे आणि ते पास झाल्याबद्दल सर्व जनतेचं माझ्या नागरिकांचं पत्रकारांचं सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो। खरोखर माझ्यासाठी हा दुसरा आनंदाचा क्षण नाही आहे आणि ह्याचं यांना जे सहकार्य केलेलं आहे ते सर्व जनतेने केलं आहे, सर्व जेवढे ज्या महाविकास आघाडीचे जेवढे आहेत त्यांचाही मला लागलेला आहे, कारण जेवढे सभागृहात होते त्यांनी माझ्यासाठी नेहमी प्रयत्न करायचे बोलायचे। प्रथम विषय घेतला माननीय चौगुले साहेबांनी, चौगुले साहेबांना ही माझी कल्पना आवडली, त्यांनी मला अरे ज्ञानेश्वर सुतार बरोबर बोलते ते बरोबर आहे, त्यांनी पडलं त्यांनी माझ्यासाठी भरपूर भांडलं, पण त्याच्यानंतर नाटासाहेब धावले, सर्व जेवढे वरिष्ठ मंडळी तेवढी माझ्यासाठी भांडली, खरोखर मी मनापासून त्यांचं आणि तेवढंच असून जनतेचाही साथ असतो, जनता जेवढी मदत करते तेवढंच महत्त्वाचं आहे, कार्यकर्ते माझ्या पाठीशी लागले राहिले आणि त्यामुळं यशस्वी, त्याच्यानंतर जी जनता आहे मला ज्यांनी निवडून दिलं माझ्यावर विश्वास टाकला त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो, कारण मी त्यांचा साथ होती म्हणून मी याच्यात यशस्वी झालो, खरं 5 वर्षात मला एवढं साध्य झालं तेवढंच भरपूर झालं। जय हिंद जय महाराष्ट्र पत्रकारांनी मला भरपूर टायमाटायमा साथ दिली, कारण माझी बातमी वेळोवेळी त्यांनी प्रसारित केली, कारण शिरोण्याला खरोखर दिसतं तसं नसतं पण आतमध्ये काय गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, आल्या तुम्हाला समजा आता लक्षात आल्या असतील उणीवा काय आहेत त्या, मी शिवसेनेचा पडलो ते याचे होते तेव्हा राष्ट्रवादीचे होते, त्यांनी हा प्रश्न उचलायला पाहिजे होता पण तेव्हा नाही उचलला, मला कदाचित माझ्या हातूनच होणं होतं त्यामुळे हे साध्य झालं। नमस्कार, इथले स्थानिक नगरसेवक ज्ञानेश्वर नारायण सुतार यांच्या अथक प्रयत्नांनी आजचा हा सोहळा आहे, खरं बघायला गेलं तर शिरवणे गावासाठी हा सुवर्णक्षणच आहे आणि सुवर्णक्षण म्हणजे जवळजवळ 25 वर्षासाठी तरी प्रश्न पाण्याचा प्रश्न सुटणार आहे आणि ह्या कामासाठी मी त्यांची पत्नी आहे। विरोधकांनी या कामासाठी एवढा अतोनात त्रास दिलेला आहे ना की पावसाळा हिवाळा काही न बघता त्यांनी कुठपर्यंत किती प्रयत्न केले ते माझे मला किंवा त्यांनाच प्रत्यक्ष माहिती आहेत, लोकांपर्यंत पण ते आले आहेत किती त्रास झाले तो, पण अतोनात प्रयत्न शेवटी सत्याचाच विजय होतो, लेट का होईना, आपल्याला ह्या कामासाठी जवळजवळ 5 वर्ष उलटून गेलेली आहेत तरी पण आपण ह्या कामाचा आज भूमिपूजन सोहळा मोठ्या आनंदात साजरा केला त्याबद्दल मला तर आणि आमच्या शिरवणे महिला किंवा
शिरवणे ग्रामस्थांना खूप आनंदाचा दिवस आहे। हा उद्घाटन जो झालेला आहे तो खरं तर शिरवणे गावासाठी आणि सेक्टर 1 साठी खूप फायद्याचा आहे, कारण की या गावामध्ये खूप पाण्याची समस्या होती। जसे आपले ज्ञानेश्वर सुतार नगरसेवक जे आहेत ते नेहमी सकाळी उठून पाण्याच्या सोयीसाठी ते गावामध्ये जायचे, कुठून ना कुठून फोन यायचे की दादा आम्हाला पाण्याची गरज आहे, आम्हाला पाणी येतच नाही। ते स्वतः उठून जाऊन त्या लोकांच्या मदतीसाठी जायचे। आणि हा जो जलकुंभ उभारण्यात येत आहे याचा फायदा तर 20 काय 25 वर्ष पण बघायला लागणार नाही असा आहे। खरं तर इतिहासामध्ये या गाव म्हणजे याचा इतिहासामध्ये नाव कोरला जाईल असा हा जलकुंभ इथं उभारण्यात येणार आहे। त्याचा उपयोग आपल्या पूर्ण सेक्टर 1 आणि गावासाठी शिरवणे गावासाठी होईलच। आणि हा म्हणजे पाण्याचा एक भरपूर मोठा म्हणजे समस्याच होती जशी काही शिरवणे गावासाठी, ते आता निघून जाणार आहे। मला तर खूप जास्त आनंद झालाय, कारण की हा नवी मुंबई मधला पहिला उपक्रम साधलाय आणि खरं तर मी खूप जास्त खुश आहे। अविनादादा सुतार किंवा ज्ञानेश्वरदादा सुतार यांनी खूप मस्त परीने हे उपक्रम सादर केलाय आणि खरं तर शिरवणे गावातील पब्लिक खूप जास्त खुश आहे, कारण की त्यांच्या गावात आता फिल्टर केलेलं पाणी त्यांना भेटणार आहे। आणि सगळीच महिला मंडळ वर्ग असू द्या किंवा सगळ्यांनी आनंद परीने त्यांनी इथे उपस्थिती दाखवली आणि त्यांचे आनंद आम्हाला दिसत होतं, सो आम्ही खूप जास्त खुश झालो या कार्यक्रमाला अटेंड करून। मी दादांना खूप जास्त मी माझ्या परीने खूप चांगल्या पद्धतीने शुभेच्छा देऊ इच्छिते, कारण की हे उपक्रम असे भरपूर गावागावात सगळ्यांनी केलं पाहिजे आणि दादांचा आदर घेतला पाहिजे सगळ्यांनी, मला तर एवढंच वाटतं। शिरवणे गावचे आपले नगरसेवक 89 जिल्हा नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार साहेब यांनी आज उच्चस्तरीय जलकुंभाचा जो सोहळा केला आहे, भूमिपूजनाचा सोहळा जो केला आहे, खरंच खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे। 20 वर्षापासून या गावाला हा पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि आत्ता हा जो प्रोग्राम केला आपण जलकुंभाचा जो प्रोग्राम चालू केला आहे तो पुढच्या 20 वर्षापर्यंत आपल्याला हा प्रोग्राम त्रास राहणार नाही आहे पाण्याचा, कारण की हा गावच्या फक्त पाण्याचा हा खूप मोठा प्रॉब्लेम होता की पाणी खरंच खूप गरजेचं आहे आणि तेच नव्हतं या गावासाठी, खूप त्रास होत होता आणि दादांनी तो प्रॉब्लेम सॉल्व केला आहे, त्यासाठी त्यांचं खूप खूप धन्यवाद।